तर याच वादळाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे वरळी सिलिंग इथे सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस सुद्धा पडतोय. इथे अनुचित प्रकार घडू नये म्हणून वांद्रे वरळी सिलिंग वाहतुकीसाठी आता बंद ठेवण्यात आलं. त्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना सुद्धा वाहतूक विभागानं दिलेल्या आहेत. वरळी सिलिंग करून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. तोतके चक्रीवादळाचा परिणाम मुंबईमध्ये पाहायला मिळतोय. मुंबईत सध्या सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र खास करून जे समुद्र किनारे आहेत या ठिकाणी या सगळ्या चक्रीवादळाचा मोठा परिणाम जो आहे तो आपल्याला जाणवतोय. आणि या सगळ्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून जो वांद्रे वरळी सिलिंग आहे तो बंद करण्यात आलेला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत पोलिसांनी इथली वाहतूक जी आहे ती बंद केलेली आहे. अनेक लोकांना अद्याप माहीत नाही आहे सिलिंक बंद आहे, त्यामुळे काही वाहनं जी आहेत ती या ठिकाणी येतात आहे, मात्र पुन्हा त्यांना माघारी जावं लागत आहे. एकूणच सध्या इथली ही सगळी परिस्थिती आहे. आणि बाजूलाच जो समुद्र आहे तो जर आपण बघितला तर समुद्र देखील आपल्याला खवळलेला पाहायला मिळतो आहे. एकूणच सध्या मुंबईमध्ये सोसाट्याचा वारा सुरू आहे आणि संध्याकाळपर्यंतच अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते मुंबईत कायम राहण्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपालसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. बातमी मागची बातमी म्हणजे अर्नाळा समुद्र किनारी काल रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. किनारपट्टी भागामध्ये प्रति 60 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. तोतके चक्रीवादळाचा फटका या भागाला बसतोय. वसई विरारसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. समुद्र किनारपट्टी भागामध्ये प्रति 60 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत आणि या वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडांची पडझडही झाली आहे. घरांचंही मोठं नुकसान झालंय. पालघर जिल्ह्यात दुपारपर्यंत अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे आणि सध्या पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस आणि वाऱ्याचा वेगही वाढलेला आहे. तोतके चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये चोख उपाययोजना करण्यात आली आहेत. वादळाचा धोका असणाऱ्या ठिकाणी वांद्रे, जुहू, सांताक्रूज, चौपाटी, त्याचबरोबर मालाड, दहिसर, मड अशा ठिकाणी एनडीआरएफची टीम सध्या दाखल झालेली आहे. घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान धीम्या मार्गावर झाड कोसळले आणि त्यामुळे ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. पालिका झाडं बाजूला काढण्याचं काम करते. घाटकोपरमध्ये सकाळी 9 पासून पावसाचा जोर वाढलाय. सोबत वाऱ्याचाही जोर वाढलाय, त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळत आहेत. पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत. राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तोतके वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षाला भेट दिली. राज्यातील वादळाची नेमकी परिस्थिती त्यांनी जाणून घेतली, तसंच बचाव आणि मदत कार्याच्या पूर्वतयारीचा आढावाही घेतला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे